आदाब, मैं हूं इमरान राशिद और आप देख रहे हैं हम भारत। महाराष्ट्र के भुसावल से एक बड़ी खबर सामने आई है, जहां 29 मई की रात 10 बजे के बीच भारतीय जनता पार्टी के एक्स कारपोरेटर संतोष बारसे और समाज सेवक सुनील राखुंडे की नामालूम हमलावरों ने गोली मारकर हत्या कर दी। इस घटना के बाद भुसावल में सनसनी फैल गई है, पुलिस जांच में जुट गई है। हासिल हुई जानकारी के अनुसार हमले की वजह पुराना झगड़ा, पुरानी रंजिश बताई जा रही है। हमला उस वक्त किया गया जब दोनों ही न्यू सतारा रोड मरीमाता मंदिर के पास कार में बैठे हुए थे। ये तस्वीर आप देख सकते हैं कि किस तरह कार पर हमला किया गया, जिसमें संतोष बारसे और सुनील राखुंडे की मौत हो गई। हमले में जख्मी दोनों ही लोगों को फौरन हॉस्पिटल ले जाया गया, जहां डॉक्टर्स की टीम ने मृत घोषित कर दिया, जिसके बाद पीएम के लिए शव को भुसावल गवर्नमेंट कॉलेज भेज दिया गया। याद रहे कि ये घटना महाराष्ट्र के भुसावल में 29 मई की रात 10 बजे के बीच हुई, पुलिस जांच में जुटी हुई है। आज संध्याकाळी अंदाजा 10 वाजता भुसावल शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता, अचानकपणे दोन अनोळखी इसम त्या गाडीजवळ येऊन त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोळखी इसम आरोपी त्या जागेवरून पळून गेलेला आहे। जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पावलेले त्यांचं इस्मांचं नाव आहे, एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राखुंडे। आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे, ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। कोणाला अटक वगैरे करण्यात आली? अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेलं नाही। एकूण किती लोक असतील ते मारणार ही आत्ता मला सांगता येत नाही, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, एकदा पूर्ण माहिती पडले की आपल्याला सांगेल। ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते। सुनील त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे।